धुळे तालुक्यातील गोंदूर गावाची उपसरपंचपदाची निवड घेण्यात आली. यावेळी 11 वाजता अर्ज भरणे, दिनांक 21 मार्च रोजी ही निवड घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष सरपंच सकाराम पाटील, ग्रामसेवक राजदत्त पाकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड घेण्यात आली. सौ प्रज्ञा रामकृष्ण नेरकर यांच्या एकमेव अर्ज दाखल झाल्याने दुपारी 2 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक राजदत्त पाकडे यांनी सौ प्रज्ञा नेरकरांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी गोंदूर ग्रामपंचायत सरपंच सखाराम पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमोद भदाने, शरद भदाने, संजय पाटील, चेतन पाटील, छोटू माडे, राजेंद्र पाटील, रामकृष्ण नेरकर, सी एल पाटील आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ प्रज्ञा नेरकर यांचा सत्कार केला. ढोल ताशांसह मिरवणूक काढण्यात आली. आदरणीय सरपंच सखाराम विठ्ठल पाटील उर्फ मोठा भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आज उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत सदस्य सौ प्रज्ञा रामकृष्ण नेरकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे मी सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आणि गोंदूर ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि गोंदूरच्या सर्व प्रकारचा विकास कसा होईल याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्याचे प्रश्न असतील, रस्ते असतील, गटारी असतील, या प्रश्नांबरोबर आमच्या इथे सध्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं आहे आणि ते पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आदरणीय सरपंचांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि त्यांच्या पाठपुराव्याला आम्ही सर्व सहकारी साथ देऊ आणि गावाचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. गोंदूर ग्रामस्थांचे आणि माननीय सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मध्यस्थीने मला आज उपसरपंच पदावर बसवले. त्यानिमित्ताने मी त्यांचे अभिनंदन करते, आभार मानते त्यांचे. आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सरपंचांच्या म्हणजे आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मी स्वतः सरपंचांच्या जोडीने काम करू आणि गावाचा विकास जितका जास्त होईल याचा प्रयत्न करू.